नमस्कार बालमित्रांनो, विषय गणित, इयत्ता 5वी, घटक विभाज्य आणि विभाजक। प्रश्न, 12 पेड़े किती कितीच्या गटात वाटले तर एकही पेड़ा शिल्लक राहणार नाही। उत्तर, वाटायचे म्हणजे भागायचे, एकही पेड़ा शिल्लक राहणार नाही म्हणजे बाकी शून्य राहील। 12 या संख्येचे गट करून पाहू, तसेच किती प्रकारचे गट तयार होतात ते पाहू। प्रथम पेड्याचे दोन दोनचे गट करून पाहू। हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट, हा पाचवा गट, हा सहावा गट। एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून दोन ही संख्या 12 ची विभाजक आहे। नंतर पेड्याचे तीन तीनचे गट करून पाहू। हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट। एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून तीन ही संख्या 12 ची विभाजक आहे। नंतर पेड्याचे चार चारचे गट करून पाहू। हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट। एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून चार ही संख्या 12 ची विभाजक आहे। नंतर पेड्याचे पाच पाचचे गट करून पाहू। हा पहिला गट, हा दुसरा गट, तिसऱ्या गटामध्ये दोनच पेड्या आहेत। दोन पेडे शिल्लक राहिले म्हणून पाच ही संख्या 12 ची विभाजक नाही। नंतर पेड्याचे सहा सहाचे गट करून पाहू। हा पहिला गट, हा दुसरा गट। एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून सहा ही संख्या 12 ची विभाजक आहे। नंतर 7, 8, 9, 10, 11 पेड्याचे गट करून पाहू। पेड्याचे सात सातचे गट। हा पहिला गट, दुसऱ्या गटामध्ये पाच पेडे बाकी राहिलेले आहेत, म्हणजे पाच पेडे शिल्लक राहिलेत। पेड्याचे आठ आठचे गट। हा पहिला गट, दुसऱ्या गटामध्ये चार पेडे बाकी राहिलेत, म्हणजे चार पेडे शिल्लक राहिलेत। पेड्याचे नऊ नऊचे गट। हा पहिला गट, हा दुसरा गट। दुसऱ्या गटामध्ये तीन पेडे बाकी आहेत म्हणून तीन पेडे शिल्लक राहिलेत। पेड्याचे दहा दहाचे गट। हा पहिला गट, हा दुसरा गट। दुसऱ्या गटात दोन बाकी राहिलेत, म्हणजे दोन पेडे शिल्लक राहिलेत। पेड्याचे अकरा अकराचे गट। हा पहिला गट, हा दुसरा गट। दुसऱ्या गटात एक पेडा बाकी राहिलेला आहे, म्हणजे एक पेडा शिल्लक राहिला। आपण पेड्याचे गट करताना 7, 8, 9, 10, 11 गटात बाकी शिल्लक राहते, त्यामुळे 7, 8, 9, 10, 11 चे गट करता येणार नाही, कारण या संख्यांच्या पाड्यात 12 येत नाही। म्हणून 7, 8, 9, 10, 11 ह्या संख्या 12 चे विभाजक नाही। नंतर 12 पेड्यांचा एक गट करता येतो। हा पहिला गट, एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून 12 ही संख्या 12 ची विभाजक आहे। नंतर एका पेड्याचे 12 गट करता येतात। पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, पाचवा गट, सहावा गट, सातवा गट, आठवा गट, नववा गट, दहावा गट, अकरावा गट, बारावा गट। एकही पेडा शिल्लक राहिला नाही म्हणून एक ही संख्या 12 ची विभाजक आहे। यावरून असे लक्षात येते की 1, 2, 3, 4, 6, 12 या सर्व संख्यांनी 12 ला निशेष भाग जातो, म्हणजे बाकी शून्य उरते। म्हणून या सर्वांना 12 चे विभाजक किंवा अवयव म्हणतात। आपण काही उदाहरणाचा सराव करू। एक नंबर, 16 या संख्येचे विभाजक सांगा। उत्तर, 1, 2, 4, 8, 16। हे कसे ओळखले? 16 ही संख्या
कोणा कोणाच्या पाड्यात येते? एकच्या पाड्यात, दोनच्या पाड्यात, चाराच्या पाड्यात, आठच्या पाड्यात, सोळाच्या पाड्यात? विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पाठातील उदाहरण संग्रह 32वा 16 प्रश्न खालील संख्याचे विभाजक लिहा. तुम्हाला इथं 10 उदाहरणं दिलेली आहेत. या 10 उदाहरणाचा तुम्ही सराव करा. काही अडचण आली असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा. धन्यवाद.